इंद्रायणी देवाची आळंदी जिथे वसलेली आहे ती ही अमृतवाहिनी, वारकऱ्यांच्या भक्तीचा मळा जिथे फुलतो ती ही जीवनदायिनी, विठ्ठलाच्या नामस्मरणात मंत्रमुग्ध झालेल्या भक्तांना स्वतः संत वाहून पंचक्रोशीतील भगवंताला पाठ घालणारी आणि भक्तांची तृष्णा भागवणारी ती ही जलसंजीवनी। अहो म्हणतात ना, पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला, भक्तिभावाने एक रूप झाला, देव इंद्रायणी थांबला, आणि म्हणूनच ही देवाची आळंदी। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी। महाराष्ट्रात पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पुराणातील अलंकापुरी। ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे गाव समस्त भाविकांसाठी वंदनीय आहे। अहो वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 1296 साली ज्ञानेश्वर माऊलींनी इथे संजीवन समाधी घेतली आणि 1570 काळात इथे समाधी मंदिर बांधण्यात आलं। तेच हे समाधी मंदिर। करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा। सुंदर तिरान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे चिरान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित, तुका मने माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने। मंदिरातील प्रवेशाचा हा पान दरवाजा भाविकांच्या लगबगीनं अगदी सतत गजबजलेला असतो। मंदिराच्या परिसरात भक्तांची मांदियाळी पांडुरंगाचं नामस्मरण करून त्याचा वास जागृत आहे याची जाणीव करून देते।
गोड गोंडस मूर्ती। डोळ्यात साठवून देखील हृदयात सामावत नाही, गोजीर रूप बघून मनपटलावर चिरठाई भक्तीचे स्वर झंकारत राहतात। मंदिरातील गाभाऱ्यात देवाची मूर्ती तेवत ठेवणारे भक्तगण तल्ली नसतात नामस्मरणात, चिंतनात, पठणात आणि भावभक्तीत। पंचसुप्त पवमान अभिषेक जो आहे तो गेली 250 ते 250 वर्ष झालेली आहेत। नित्यनियमाने 4:20 ते 5:30 अशा या वेळेमध्ये पवमान पूजा रोज मंदिरामध्ये पहाटे होते। पवमान पूजा म्हणजे जी आहे की ज्ञानेश्वर महाराज हा विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूचा अवतार असल्यामुळे ऋग्वेदामध्ये जे 10,552 मंत्र सांगितलेले आहेत किंवा जे आहेत त्याच्यामध्ये जे पवमानाची जे मंत्र आहेत तर त्या पवमानाच्या मंत्रांचं एक काय म्हणतात त्याला 4 अध्याय बाजूला एकत्र करून ती विष्णूची स्तुती माऊलींसाठी सांगितलेली आहे आणि त्या विष्णूच्या स्तुतीचा अभिषेक 4 अध्याय रोज माऊलींच्या समाधीवरती पवमान अभिषेक होतो। पंचामृत पूजा, षोडशोपचार पूजा, 16 उपचार होतात, संकल्प होतो, गणपतीचं स्मरण, शंख, घंटा, कलश यांचं पूजा करून पंचामृत पूजा होते समाधीवरती आणि समाधीवरती पंचामृत पूजा झाल्यानंतर दुधाचा पवमान अभिषेक हा समाधीवरती होतो। त्याच्यानंतर उत्तर पूजा होते, नंतर वस्त्र, तुळशीपत्र, गंध, हळदी कुंकू, हार, फुलं, नैवेद्य, आरती असा हा पवमान पूजेचा नित्यनियम चालू आहे। प्रदक्षिणा, अर्चना, पूजन आणि नमन करणारी ही भक्तांची आरास नेहमी जाणीव करून देते, आस लावून देते भगवंताच्या सानिध्याची। संजीवन समाधी मंदिराचा हा परिसर माऊलीच्या अस्तित्वाची त्रिकाळ आठवण करून देत असतो। प्रांगणातील प्रत्येक कण, प्रत्येक जण आयुष्यमान होण्याची स्वप्न बघत असतो, संकीर्तनात लीन होऊन तनामनानं नतमस्तक होत असतो। मंदिरातल्या या प्रांगणात अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत। अजान वृक्ष आहे, सुवर्ण पिंपळ आहे, एकनाथांचं वास्तव्य आहे। तर ह्या स्थळाची आख्यायिका अशी आहे की माऊलींच्या चरित्रामध्ये आपण सर्व ऐकून असाल की माऊलींच्या समाधीमध्ये असणाऱ्या संजीवन देहास अजान वृक्षाची मुळी लागली आणि ती मुळी काढण्यासाठी पैठण क्षेत्रावरून शांतीब्रह्म एकनाथ महाराज ह्या ठिकाणी आळंदी क्षेत्री आल्यानंतर त्यांना माऊलींची समाधी सापडेनाशी झाली म्हणून श्री संत एकनाथ महाराजांनी ज्या ठिकाणी अनुष्ठान केलं माऊलींनी दर्शन द्यावं आणि त्यांना समाधीचं स्थळ सांगावं त्यासाठी अनुष्ठानाची म्हणून जी काही जागा आहे तर ही जागा आहे याला एकनाथ पार असं म्हणतात। एकनाथ महाराजांनी अनुष्ठान केल्यानंतर याच स्थळी समाधीचं दिग्दर्शन आणि समाधीची माहिती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना दिली ते हे पवित्र ठिकाण। मंदिराच्या प्रांगणात असलेला हा अश्वत्थ म्हणजे सुवर्ण पिंपळ। याला प्रदक्षिणा घातल्याशिवाय एकही भाविक पुढे जात नाही। प्रदक्षिणेचं वर्तुळ पूर्ण होईपर्यंत आपली मनोकामनाही पूर्णत्वाला जाईल
हा समर्पणाचा भाव भक्तांच्या ठाई वसलेला असतो. देव कायम आपल्या उजव्या हाताला असतो, तो सगळं बरोबरच करेल ही भावना मनात असते. सुवर्ण पिंपळाची आख्यायिका इथलं महत्त्व उलगडून देते. जेव्हा विठ्ठलपंतांना प्रपंच करत असताना उपरती आली आणि त्यांनी पत्नीची पुरेशी अनुज्ञा न मिळविता ते जेव्हा काशीला अध्ययन करण्यासाठी गेले तेव्हा त्यानंतर रुक्मिणी माता या खिन्न झाल्या आणि खिन्न झालेल्या रुक्मिणी माता ज्या पतिव्रता होत्या त्यांनी याच पिंपळाला 25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे हा जो सुवर्ण पिंपळ आहे याला सुवर्ण पिंपळ असं का म्हटलं जातं, त्याचं कारण हा सुखाचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आणि सुवर्णाचे दिवस आले म्हणजे सुखाचे दिवस आले. आणि याच अजान वृक्षाची जर आपण दररोज 7 प्रदक्षिणा आपण त्याला मारल्या तर तो मनुष्य उभ्या आयुष्यात कधी दरिद्री होत नाही अशी एक आख्यायिका आहे. आणि याच सुवर्ण पिंपळाच्या खालोखाल साधू संतांच्या पंक्ती इथे बसल्या होत्या. जेव्हा माऊलींना समाधी दिली गेली तेव्हा इथे सभोवताली सगळ्या जीवनमुक्तांच्या पंक्ती बसल्या होत्या आणि या सगळ्या जीवनमुक्तांना स्वतः राही रखमाई हाताने वाढत होत्या. ज्ञानोबारायांना समाधी देण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा प्रत्यक्ष ज्ञानोबारायांना लक्ष्मी मातेनं राही रुक्माईने हाताने भरवून त्यांना समाधीमध्ये त्यांना बसवलेलं आहे. पण जेव्हा इथे स्वर्गातील देव अमृत वाटत होते तेव्हा त्या अमृताची इतकी सांडलवण झाली, म्हणजे आपण एखादा पदार्थ वाढत असताना सांडतो तसं अमृत इतकं सांडलं गेलं की त्याची धार इंद्रायणीपर्यंत मिळाली. म्हणून इंद्रायणीला अमृतवाहिनी असं एक नाव पडलेलं आहे. तर ते अमृतवाहिनी नाव किंवा साधू संतांच्या पंगती याच सुवर्ण पिंपळाच्या खाली बसलेल्या होत्या. अशा अनेकही संजीवन समाधी सोहळ्याच्या अभंगामध्ये या पिंपळाविषयी अधिक भरपूर माहिती आहे. सूर्यकिरण जेव्हा या पिंपळ पानावरती पडतात तेव्हा या पिंपळ पानाचा सुवर्णपणा ज्ञान तेजाचा लखलखता प्रकाश आहे याची जाणीव होते. अजानबाग अजाण वृक्षाच्या छत्रछायेत त्याच्या सानिध्यात अनेक भक्तगण माऊलीच्या पोथीचं पारायण करताना आढळतात. माऊलीचं चिंतन आणि मनन करून आत्मभाव जागृत करण्याचा त्यांचा मानस अजान वृक्षाशी निगडीत अशी आख्यायिका सांगून जाते. ज्ञानोबारायांना जेव्हा समाधी दिली गेली तर समाधी देऊन जेव्हा देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया आणि ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिल्यानंतर ती शिळा लोटली गेली समाधीचे आणि समाधी देऊन बाहेर आल्यानंतर ज्ञानोबारायांच्या आठवणीमध्ये त्यांचे गुरु हे त्यांचे मोठे बंधू होते त्यांनी आपल्या हातातील जो दंड होता वाळलेला दंड तो इथे ह्या अजान बाग ज्याला आपण म्हणतो इथे तो रोवला गेला आणि त्या वाळल्या दंडाला फुटलेली पानं म्हणजे हा अजान वृक्ष आहे. आणि त्यानंतर मग त्याच्या अनेक नावं त्याला नामाभिधानं वेगवेगळ्या भाषेमध्ये झाली परंतु प्राचीन नाव अजान वृक्ष आहे जे निवृत्तीनाथांनी ह्या वृक्षाला दिलेला तो जन्म आहे. आणि अजान का आहे तर त्याची कोणालाही जाण नाही माहिती नाही म्हणून त्याला अजान असं म्हटलं जातं. दुसरी त्याची अशी माहिती आहे की अजान वृक्षाची पाने जाण भक्षुणी करील जो अनुष्ठान त्याशी होईल ज्ञान येथ संशय नाही असं संजीवन समाधी सोहळ्याच्या अभंगामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात. दुसरं असं आहे की अजान वृक्ष आरोग्य अपार म्हणजे याच्यामध्ये आरोग्य फार अजान वृक्षाची पाने जो दररोज 1-2 खाईल तर त्याला कोणताही रोग होणार नाही कारण हा आरोग्याने अपार असलेला अजान वृक्ष आहे. जेव्हा या समाधीचं द्वार उघडलं गेलं तेव्हा 1 कोटी सूर्यांचा प्रकाश आतमधून येताना एकनाथ महाराजांना तो दिसला. त्या तेजामध्ये दाहकता नव्हती, त्या तेजातून नाथ बाबा आत गेले आणि त्यांना ज्ञानोबारायांचं जे दिव्य रूप दिसलं ते असं होतं, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे, माझ्याशी साक्षात परब्रह्म बोलतंय की काय असं त्यांना जाणवलं. आणि त्या ज्ञानोबारायांच्या कंठाला लागलेली ती अजान वृक्षाचे मुळी नाथांनी काढली, तोच हा अजान वृक्ष आपल्याला आजही त्या दिव्यत्वाची साक्ष देत उभा आहे.
ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, हा निनाद आहे वारकऱ्यांच्या भक्ती जल्लोषाचा, हा वृंद आहे वारकऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या श्रद्धेचा। हे पथक आहे दर गुरुवारी मंदिर परिसरात आयोजित दिंडीचं। मंदिर परिसरामध्ये टाळ, मृदुंग आणि चिपळ्या मृदुंगासोबतच विठ्ठलाचा जय जयकार करत दिंडी रात्री 9:30 वाजल्यापासून फेर धरत असते। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मंदिरातील पवित्रपण राखण्याची जबाबदारी स्वीकारते, त्याचप्रमाणे भाविकांकडून स्वीकृत देणगीचा सदुपयोग करते। विविध सामाजिक उपक्रम देखील या कमिटीतर्फे राबवले जातात। मंदिराचे व्यवस्थापन, स्वच्छता, पूजा अर्चा यासाठी 75 कर्मचारी कार्यरत आहेत। श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, मंदिराची स्वच्छता, नंतर ज्ञानेश्वरी प्रकाशित ग्रंथ इत्यादी साहित्य संस्थान कमिटीने उपलब्ध करून दिले आहे। श्रींच्या दर्शनाकरता आलेल्या भाविकांना भोजन प्रसादाचा लाभ घेता यावा म्हणून दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये भोजन प्रसाद संस्थान कमिटीकडून भाविकांना नाममात्र देणगी मूल्य स्वीकारून देण्यात येतो। त्यानंतर श्रींचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी 12:30 ते 1 या वेळेत दर्शनार्थ आलेल्या भाविकांना द्रोणामध्ये खिचडीचा प्रसाद विनामूल्य देण्यात येतो। संस्थान कमिटीच्या वतीने एक छोटासा भक्तनिवास भाविकांच्या राहण्याच्या सोयीकरता इथे उपलब्ध आहे। त्यामध्ये 23 खोल्या आणि 2 छोट्या हॉल आहेत। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या अंतर्गत माऊलीबाग, गोशाळा, विश्रांतवड, पद्मावती आणि माऊलींनी चालवलेली भिंत या ठिकाणी संस्थांचे कर्मचारी नित्य कार्यरत आहेत। गोशाळेमध्ये लहान मोठ्या मिळून 35 गायी आहेत। त्या गायींचं नित्य संगोपन संस्थान कमिटीमार्फत करण्यात येते। श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांकडनं जो नित्य निर्माल्य अर्पण केले जाते त्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प संस्थान कमिटीने गेले 2 वर्षापासून सुरू केला आहे। मंदिराच्या अवतीभोवती असलेल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे विश्रांतवड। ज्ञानेश्वर माऊलींनी योगी पुरुष चांगदेव महाराजांची भेट घेतली ते हे स्थान। आख्यायिका अशी आहे की 1400 वर्ष वय असलेल्या चांगदेव महाराजांनी वाघावर बसून आकाशमार्गे आळंदीकडे कूच केलं। त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आपले बंधू निवृत्तीनाथ आणि सोपानदेव
तसंच बहीण मुक्ताई यांच्या समवेत एका भिंतीवर बसले होते. चांगदेवाच्या आगमनाची बातमी कळताच त्यांनी भिंतीला आज्ञा केली आणि ती निर्जीव भिंत आकाशमार्गे चांगदेवाच्या भेटीला निघाली. हे भाविकांचं श्रद्धास्थान. ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत हे भाविकांचं श्रद्धास्थान. मंदिरात आलेला प्रत्येक भाविक या ठिकाणी भेट देतो. इथे असलेल्या अनेक आख्यायिकांप्रमाणेच प्रसिद्ध असलेली आख्यायिका म्हणजे निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली होती. तेव्हा त्यासाठी हवं असलेलं भांडं मुक्ताईना काही मिळालं नाही. ज्ञानेश्वर माऊलींना हे कळताच त्यांनी योग सामर्थ्यानं स्वतःच्या शरीरात ऊर्जा निर्माण केली आणि मुक्ताईंनी त्यांच्या पाठीवरच मांडे भाजले. इथे ती आख्यायिका मूर्तीच्या रूपात पाहायला मिळते. इथलं दुसरं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पद्मावती मंदिर. या देखण्या पुरातन मंदिराला कळसच नाही. आख्यायिका अशी आहे की एका भक्ताला झालेल्या देवीच्या दृष्टांताप्रमाणे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत देऊळ बांधून तयार व्हायला हवं. देऊळ तयार झालं पण सूर्योदयापूर्वी कळस मात्र राहिला, त्यामुळे आजही या देवळाला कळसच नाही. नवरात्रीत माऊलींची पालखी याच मंदिरात येते. आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला या परिसरात भक्तीसागराला उधाण येतं. लाखोंच्या संख्येनं वारकरी इथे येत असतात. नामा म्हणे आले वैष्णव, अलंकापुरी मिळाले देव, समाधी सुखे ज्ञानदेव बैसते झाले. साक्षात संत नामदेवांना आलेली अनुभूती इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला प्राप्त होते. पांडुरंगाच्या ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या जयघोषानं हा समस्त परिसर दणाणून जातो. जनसागराच्या भक्तिभावात समस्त आळंदी भागवतमय होऊन जाते. आळंदीचा अणुरेणू देखील तेव्हा फक्त इतकंच म्हणतो, चला चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सुखाची या सांगो गोष्टी. Thank you.